तुम्ही दुबईला गेले ना? मला लय आनंद वाटला इकडे, खूप आनंद वाटला. कोणाला वाटला का नाही मला माहित नाही, मला वाटलं. आर म्हणलं आपली वाघ समुद्राच्या पलीकडे गेले, याच्यापेक्षा आपण काय पाहिजे? हे पाहिजे, हे पाहिजे. आमचा परमार्थ लांब गेला पाहिजे, विहिरीत पोहायचं नाही आहे आपल्याला निश्चित. मला हे वडील सज्जन आहेत पण मुलगा दुर्जन आहे, वडील दुर्जन आहेत पण मुलगा सज्ज नाही, मग शुद्ध बीजा पोटी कसं लावू? विठाला विठालम विठाला विठाला विठाला. आणि जर तसा शब्दशः अर्थ तुम्हाला लावायचा असेल तर काही आमच्याकडची उदाहरणं अगोदर आमच्या तुमच्या समोर ठेवतो, मग आपल्याला पुन्हा पुढची भूमिका ठरवता येईल कशी करायची. चांगलाच चांगल्याचा मुलगा चांगलाच निर्माण होईल, वाईटाचा मुलगा वाईटच होईल असं आपल्याला म्हणता येत नाही. करोडो उदाहरणं आहेत, शास्त्रातली उदाहरणं आहेत ना, चांगल्याच्या पोटीसुद्धा चुकीचे लोक जन्माला आले. भगवान श्रीकृष्णासारखा चांगुलपणा असताना त्यांच्या पोटी साम जन्माला आला. तो साम दिसायला गोरा गोमटा, तीन गोष्टी एकत्र येऊ नये, एक तारुण्य, दुसरी संपदा आणि तिसरा अविवेक. तारुण्य संपदा अर्थातच संपत्ती आणि अविवेक जर जन्माला आला तर तिथं काय जन्माला येणार आहे? तारुण्यात आलेला सांब आणि संपदा जर विचारलं तर त्याच्या घरची संपदा जेवढी आहे तेवढी कोणाकडेच नाही. ह्या ज्या तुमच्या काही संस्था काम करतात ना, कोणावर लक्ष ठेवतात त्या संस्था, त्या संस्थेला फार लोक घाबरतात. तिचं नाव ईडी आहे म्हण. आता ती ईडी आहे का ईडी आहे आपल्याला समजलं ना, पण मोठे मोठे लोक घाबरतात तिला. खरं सांगू ती संस्था सुद्धा तिथं काम करू शकत नाही. ती संस्था काय काम करणार आहे? तपास यंत्रणेमध्ये की आपण ठरवू शकतो की इतकं तुमचं उत्पन्न आहे तर मग एवढे पैसे कुठून आले असा ते अंदाज लावतात. आता त्या श्रीकृष्णाच्या बाबतीत काय अंदाज लावणार आहेत? लक्ष्मी ज्याची दासी आहे तिथं ही संस्था काय काम करणार आहे? किती पैसे असतील तिथं? काय संस्थेचं तिथं चालणार आहे? काय कमी आहे सामला? ज्याच्या घरीच बँक आहे लक्ष्मी सहकारी नागरी. कोणची बँक आहे? लक्ष्मी जी सर्वस्वे करूनी सेवा. अभिमान सांडोनी पांडवा, पाय दुवावयाचा दैवा, पात्र झाली. लक्ष्मीच्या बाबतीमध्ये असं म्हणणं आहे शास्त्राचं, लक्ष्मी ज्याची दाशी आहे त्या परमात्म्याच्या घरी पैशाला काय कमी आहे? विठाला विठालम हलो विठाला विठाला. बरं त्यातला अजून गौरव सांगू का? हा परमात्मा तिच्या मागं लागलेला नाही, ती मागं लागून आली. नाही तर सध्या स्थळ शोधायलेत काही लग्नाचे राहिले लोक. म्हणजे कसं स्थळ शोधायलेत की त्या मुलीला भाऊही नसावा, बहिणं नसावी, आणि मी तिथं जाऊन काय राहावं? घर जावाही राहावं. बापाची पिंड आहे का? तू करतो काय? काहीच नाही करत. लक्ष्मीच्या बाबतीमध्ये जग तिच्या पाठीमागं लागलंय, पण ती ज्याच्या पाठीमागं लागली तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं मोठे पण काय वर्णन करू? आमच्या शास्त्रानं फार मोठं वर्णन केलेलं आहे. विशेषता अशी आहे, सौंदर्याच्या मागं जगत आहे, जगत सौंदर्याच्या पाठीमागं आहे, सुंदरतेच्या पाठीमागं आहे. सुंदरता ज्याच्या पाठीमागं लागून आली त्याचं नाव देव आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडी, मदन पोटा आला बापुडे.
येर कोणी कडे राव रंक. काय परमात्म्याचं वर्णन करू? ज्याच्या एक ज्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी भरती म्हणतात ना, तो परमात्मा आहे. मग त्या मुलाला अनायासी संपत्ती प्राप्त झालेली आहे. एक बोलू का शब्द नको. हे काय माहिती आहे का, आम्हाला फ्री हिट खेळायची सवय आहे. म्हणजे आउट होत नाही, काय होत नाही, त्या बॉलनं रन मिळतात पण काय होत नाही. आता कॅमेऱ्याच्या पुढं बोलणं लय अवघड आहे. हे तुमची कमाल आहे, तुम्ही दररोज कसे बोलता. आम्ही फ्री हिट. आता ह्याच्यातलं एक न एक टेप होते ना शब्द. एखादा जर शब्द असला बुवा चुकीचा तर काढून टाका. का लाईव्ह आहे? अरे देवा रे, मग लय बर्डन आलं. मी भरत महाराजाला म्हणलं, भरत महाराज कॅमेरे किती आहेत? लागण तितके आहेत. म्हणजे लय बर्डन येत आहे, खूप बर्डन येत. खरं सांगू तुम्हाला, मी श्रीकृष्णाचं बोलतोय, देवाचा कमी करणारा मी काही नास्तिक नाही. आणि एक गोष्ट बोलू का, सहज मिळालेल्या गोष्टीची किंमतच कळत नाही हो लोकांना. म्हणून चांगल्या लोकांनी सुद्धा आपल्याजवळ जे काय आहे, निदान थोडे दिवस तरी मुलं त्यांच्या पायावर उभी राहीपर्यंत तरी त्याला कळू नका, तुम कळू देऊ नका तुमच्याकडे काय आहेत. त्याला जर कळलं तुमच्याकडे अशी अशी इस्टेट आहे, ते म्हणते मला काय करायची गरज आहे, रोडच आहे म्हणला सगळा. रोडच आहे मला, एक प्लॉट एक वर्षाला जरी काढला तरी आपलं. तीच भानगड झाली आहे सांबची. ह्या सांबाची भानगड काय झाली, आई लक्ष्मी आहे आणि पिता जगताचा मालक आहे. मोठ्याची लेकर चांगलं निघतीलच असं काय सांगता येत नाही बघा. काय काय सोयरिकीमध्ये अशी माणसं फसतेत, चांगल्याचं म्हणून पोरग मुलगी देतेत, सायंकाळी शोधून आणावं लागते कुठं पडलेलं आहे. मुलगी देत असताना मुलाचं कर्तृत्व काय आहे, तो काय करतो, तो निर्व्यसनी आहे का, त्याच्या कमाईमध्ये माझ्या मुलीचा संसार भागतो का, अशाच मुलाला मुलगी द्या. हे जे आईत खाऊ लोक आहे त्याला मुलगी देऊ नका, अजिबात मुलगी देऊ नका, पश्चाताप होईल तुम्हाला. जेवढ्या लेकी लग्नाच्या राहिलेल्या आहेत ना, तेवढी तेवढी आजचा दिवस माझा तुम्ही माझा हे शब्द ऐका, लहान भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून. हे जे आईत खाऊ लोक आहेत ना, त्यांच्यासोबत लग्न करू नका. नाही, त्याचे दुष्परिणाम भोगलेल्या माझ्याजवळ यादी आहेत. 1000 मुलीची यादी देईन मी तुम्हाला, 1000 मुलीची यादी. काही गोष्टी सहज मिळूच नाही माणसाला, आणि मिळलं तर त्याची किंमत कळावी. सहज मिळालं ना ते हानिकारही होऊ शकते, हानिकारकही होऊ शकते. सांबाला प्रतिष्ठा मिळालेली, पैसा मिळालेला, पण तो पैसा प्रतिष्ठा त्याच्या जीवनामध्ये फार घातक ठरलं. तारुण्यामध्ये आलेलं साम संपत्तीला काय कमी आहे, आणि सुंदर होता. त्या सांबाचं सौंदर्य असं आहे, स्त्रीला लाजवेल असं सौंदर्य होतं त्याच. आणि मित्र आले 550, गुळ असल्यावर मुंगे लागत अस ना, गुळाला मुंगे लागतच असतात. हे सगळे मित्र जे फुकट खाऊ सोबत होते, त्यांनी प्रस्थान करत असताना, प्रयाण करत असताना एक साधू पाहिला. साधू त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये भजन करत बसलेला होता. मस्तीतलं भजन असतंय ना, ते मुरलेले लोणचं सारखं असत. घातल्या घातल्या लोणचं गोड लागतच नाही, ते मुर द्यावं लागते अस. आणि मुरलं की मग ते नुसत्या आंब्याच्या फोडी संग भाकर खात. ते मुरलेलं लोणचं पाहिजे. मी एक मुरलेलं लोणचं पाहिलं होतं राजस्थानमध्ये. एक 10-15 वर्षापूर्वी वेद विद्यालयाचं उद्घाटन होतं पुष्करला राजस्थानमध्ये. गोविंद देवगिरीजी महाराज येतात, पूर्व आश्रमीचे कुश किशोरजी व्यास महाराज त्यांचं नाव आहे. वेद विद्यालयाच्या उद्घाटनाला एक परंपरा म्हणून त्यांनी मला बोलवलं. आणि 2 दिवसापूर्वी मला सांगितलं की तुम्हाला तिथं 5 मिनटं हिंदीतून बोलायचे. आता आम्ही हिंदीमध्ये कॉप्या करून पास झालेले, काय आम्हाला मेळ लागायचं.
रात्री 3 वाजेपर्यंत मला उद्या बोलायचं आहे. रात्री 3 वाजता मी, तेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा काही नव्हता, नाही तर लगेच माया शब्दावर कोणते प्रमाण येणार आहेत ते. त्या मायेच्या साह्यानंच भेटायला येतं लगेच. तसं काहीच नव्हतं. मी रात्रभर विचार करतो, मी माझ्या गुरुचं स्मरण करत होतो की सद्गुरु मोतीराम महाराजांचं, मोठ्या महाराजांचं. आणि विशेष जर इतर कोण्या विषयावर बोलायचं असतं, कदाचित भागलं असतं, बोलायचं होतं वेदावर, वेदाचं तर आपल्याला काहीच येत नाही. त्या अध्ययनामध्ये मी रात्र गेली, सकाळी 3 वाजता मी तेव्हा त्याचं जे अधिष्ठान होतं, जे आश्रम होता, त्या आश्रमातून बाहेर आलो. आणि बाहेर आल्यावर पुष्करच्या तीर्थामध्ये मला वाटतं 51 काहीतरी घाट आहेत, त्या घाटावर 3 वाजता गेलो. निर्मनुष्य स्थिती, एक माणूस नाही, काळ कुत्र नाही. जेव्हा तुम्हाला एखादं चांगलं काम करायचं आहे ना, ती वस्ती सोडून बाजूला जायचं, स्वतःला काही तास कोंडून घ्यायचं, स्वतःला काही एकांतामध्ये घेऊन जायचं आणि विचारायचं की तू कोण आहेस आणि तुला करायचं आहे काय, आणि तू कोणाच्या कृपेनं करू शकतो. तुम्ही कुठंतरी स्मरण करून, कोणातरी अधिष्ठानाजवळ कुठंतरी एक श्रद्धा ठेवून जर केलं ना, मला वाटत नाही की कुठं अडचण येईल माणसाला. नाही येत अडचण. ज्या दिवशी कीर्तनाला उभा राहिलो ना, ज्या अभंगावर कीर्तन करायचं होते, ते 3 चरणसुद्धा मला पाठ नव्हते. ते 3 चरणही नव्हते. पण त्या दिवशीपासून तर आत्ताच्या क्षणापर्यंत माझी जी ती श्रद्धा आहे, तीच अजूनही श्रद्धा आहे. त्या श्रद्धेत माझ्या कमतरता नाहीच भासणार कधी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. मग ती माझ्या अधिष्ठानावर श्रद्धा ठेवण्याकरता मला कुठं तरी एकांत हवा आहे म्हणून तिथे गेलो. एका अंधारामध्ये भजन चालू होतं. काय भजन गोड आहे. एक कमी जास्त स्वर होऊ शकते. तुम्ही चांगले माणसं आल्यावर लय अवघड व्हायले हो आमचं. आवाजाचे जादूगर आहेत. काय गोड भजन होत. सकल तीर्थ गुरु महाराज पुष्कर राज नमो नमो. सकल तीर्थ गुरु महाराज पुष्कर राज नमो नमो. पुष्कर राज नमो नमो. पुष्कर राज नमो नमो. सकल तीर्थ गुरु महाराज पुष्कर राज नमो नमो. पुष्कर राज नमो नमो. रात्री 3 वाजता त्या महात्म्याच्या पुढे जाऊन उभं राहिलो होतो मी. वेदावर बोलायचं विसरून गेलो. जाऊ द्या म्हणलं ते रुसलेला आहे. आपलं आपलं बघू. तिथं बसलो. 6 वाजता त्या महात्म्याने डोळे उघडले. कौतुक सांगू, चिमटा असतो त्या संन्याशाचा भजनाकरता वापरल्यासाठी, लोखंडाचा असतो तो, एक 2 प्रकारचा असतो, असा वाजवायचा असतो. 6 वाजता त्या महात्म्याचे डोळे उघडले. इथपर्यंत रक्ताच्या चिळकंड्या निघाल्या होत्या आणि डोळ्यातली जी धारा होत्या त्या या रस्त्यानं आलेल्या नव्हत्या, या रस्त्यानं आलेल्या होत्या. डोळ्यातल्या धारावर भजन अवलंबून आहे. या रस्त्यानं आलेलं डोळ्यातलं जे भजन आहे ते दुःखाचे अश्रू आहेत आणि या रस्त्यानं आलेलं जे डोळ्यातलं पाणी आहे ते आनंदाचे अश्रू आहेत. आनंदाच्या अश्रूतलं भजन त्या महापुरुषाचं मी ऐकलं होतं. डोळे उघडले आणि फक्त मी तेवढा दिसलो की मी फक्त असं म्हणणार, महाराज आप कहाँ के हैं, कहाँ के रहने वाले हैं, आपका आश्रम कौन सा आहे. तुम्हाला खरं सांगू, ह्या गादीवर 5व्या मिनिटात उजडलंच, नेटकंच उजडलं होतो तो माणूस महात्मा अंतर्धान पावला. माझ्या डोळ्यात देखत दिसेन असं झालं. डोळ्यात देखत आणि मग तिथं मी जे काही रडलो होतो की का मला असं, एवढा महात्मा जवळ असून मला बोललं नाही, मला दर्शन नाही. मी तेव्हा रडलो होतो की मला का भेट नाही. ते भजन पाहिल्यावर माझ्यामध्ये ज्या काही दुरुस्त्या करण्याची गरज आहे तिथं मी शिकलो की भजन हे जे मस्तीतलं भजन होतं. रक्ताच्या चिळकंड्या जरी निघाल्या त्या महात्म्याचं भजन बंद झालं नाही. डोळ्यातल्या धारा लागलेल्या ही आविर्भाव जे ओसंडून वाहत होते, ओरिजिनल मस्तीतलं भजन. आणि मस्तीतलं भजन की नाही साक्षात्कारापर्यंतच नेते तुम्हाला. भजनाची मस्त जर गाठायची असेल ना, त्याला एकांतच पाहिजे. वृक्ष बोलले आम्हा
सुरे वनचरे संताशी क्षोभवी कवण्या ही प्रकारे त्याचे नोहे बरे उभय लोक त्याचं बरं होत नाही हो नाही बरं होत काय ज्ञानोबरायच्या काय सूचना आहेत बघा ना आपल्याला जागोजाग आपल्याला वेळोवेळी महाराजांनी सावध केलेलं आहे तरी तिकडे लक्ष नाही आमचं विठाला विठाला काय सावध केलंय टपटा देवा संत रुंद नमस्कारी जे घडे तरी पूजी जे हे वाचोनी केवी निंदी जे स्वयं वाचा जमलं तर त्यांची पूजा करावी नसेल जमलं 3 किलोमीटर जाऊन पलीकडून इकडे शिरू नको ना ह्या रस्त्याला कोणता रस्ता आहे आळसुंद रस्त्याला येऊ नको तिकडे जाण तू काळ पांढर कर ना तिकडे तुझं कारण काही लोकांचे डोळे फार जाऊ दे आता मी जास्तच बोलाय खरं सांगू एखाद्या पहिलवानाला घाबरू नये माणसाने बंदूकधारी एखाद्या त्या माणसाला घाबरू नये साधूला घाबरलं पाहिजे माणसाने चांगलं आहे ते घाबरणं चांगलं आहे परंतु काय असतं बघा आज्ञान अविचार तिथं डोळ्यात काहीतरी धूर गेल्यासारखी स्थिती होती साधू बसलेले असताना ह्या लेकरांनी देवाच्या लेकरांनी पोटाला चिरगुट बांधली आणि साडी नेसली त्या सांबानं आणि साडी नेसून म्हणले बघू जरा महाराजाची परीक्षा आपण परीक्षा घेऊ महाराज इतकं कसे आहेत केले पुढून म्हणले महाराज डोळे उघडा तो महात्माच होता त्या महात्म्याने डोळे उघडले पाहिलं का बाळ काय पाहिजे महाराज तुम्ही महाराज आहेत ना असं तुम्हाला वाटतंय का म्हणले नाही म्हणून चालू म्हणले सांगा म्हणले तुम्ही जर खरे महाराज असाल तर या मुलीला काय होईल सांगा त्या महात्म्याने डोळे झाकले आणि अंतर्दृष्टीनं सगळं पाहिलं की हे नेमकी लेकर आहेत कोणाची त्या महात्म्याने डोळे उघडले म्हणले बाळो तुम्ही चांगलेचे लेकर आहेत चांगल्याच्या लेकरांनी चांगलं वागलं पाहिजे बेटा जा तिकडे खेळा हे कंद मुळं फळं खा ना मी इकडे एकांतात भजन करायला आलो मला का तुम्ही अडथळा आणताय व्यत्यय आणताय तुम्ही महाराज आहेत ना सांगा काय होईल महाराज म्हणले मला सगळं कळतंय रे पण जीभ उचल ना माझी कारण मला दिसतंय पुढं अधिष्ठान तुमच्या वडिलाकडे बसून बघून मी गप्प आहे तुम्ही महाराज आहे ना सांगा सांगा म्हटल्यानंतर त्या महात्म्याच्या मुखातला निघालेला शब्द आहे याला मुलगाही होणार नाही मुलगी होणार नाही याला मुसळ जन्माला येईल म्हणली ती मुसळ गप्प बसणार नाही तुमचं जसं वर्तन आहे त्याचे तुम्हाला त्याची काय मिळणार शिक्षा मिळणार तुमच्या कुळाचाच रस्तीतून पुढं जे नुकसानीला सुरुवात झाली यादव कुळाच्या आता मी सगळी कथा सांगू श्रीकृष्णाला सुद्धा प्राण सोडावा लागला विठाला विठाला देवाच्या पोटी जन्माला आलेली संतती एवढी जर अनर्थाला कारण ठरत असेल देवाला जर अवतार संपवायला भाग पाडत असेल कसं लावू मग हे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हे नसेल तर अजून दुसरं एक देतो नाव घेऊन दि देवाचे हे ब्रीद हिरण्य कशपूचे ज्याचा दबदबा होता माझं नाव घ्यायचं फक्त म्हणलं देवाचं नाव घ्यायचं नाही असा दैत्य आणि त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि भक्त प्रल्हादानं परमार्थ केला त्या परमार्थाची नोंद आळंदीमध्ये झाली सत्वर उच्चार Oh,
मुख्य मानव मुख्य मानव राक्षसाच्या पोटी ज्यांची उत्पत्ती आहे त्या भक्त प्रल्हादाच्या परमार्थाची नोंद आळंदीत आहे. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला हा परमार्थ कसा उदयाला आला? बाप तर राक्षस आहे. राक्षसाच्या पोटी जर महात्मा जन्माला येतोय, संत जन्माला येतोय, भक्त जन्माला येतो, त्याच्या पाठीमागची भूमिका काय? त्याच्या पाठीमागची भूमिका आहे संस्कार. कयाधूच्या पोटामध्ये 4 महिन्याचा भक्त प्रल्हाद असताना इंद्रानं चोरून नेली होती. जाताना देवर्षी नारदानं पाहिली आणि अडवली. महात्म्याचा शाप लागू नये म्हणून त्या दिवशी पळून गेला होता इंद्र. देवसुद्धा घाबरत होते महाराज लोकायला. महाराजच तशी होती हो. तिथून त्या दिवशी त्या कयाधूचा एका पित्याप्रमाणे नारदाने केलेला सांभाळ आहे. आणि तिथून भजन ऐकले, नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा. तिथल्या भजनाचा असर आहे भक्त जन्माला आलेला आहे. नाहीतर राक्षसाच्या पोटी भक्त कसं शक्य आहे सांगा ना. ऐकोन नारदाची गोठी मज गर्भीच घातली मिठी तो जन्मला कया धुचे पोटी भक्त दुर्जटी नाही. राक्षसाच्या पोटी जर संत जन्माला येतो मग लावू कस? शुद्ध बीजा फळे रसाळ बीज कस आहे? शुद्ध आहे का? बीज अशुद्ध आहे. फळ कस जन्माला आले? फळ आहे. ज्या फळाकरता स्वतंत्र अवतार घ्यावा लागला. स्वतंत्र अवतार नरसिंह अवतार स्वप्न आहे बर का? मुख्यमंत्री स्वतंत्र एकट्या करता अन्न जीवाचा रान करावा लागतो. नरसिंह परमात्मा सभेला येणं वेगळं आणि स्वतंत्र अधिष्ठान निर्माण करून जीवाचं रान करून राजा घरा आला पाहिजे तसं अधिष्ठानासाठी कष्टच करावं लागतं. काय वाटते लोकायला? हे रात्रीतून घडलेले लोक नाही ते आले महाराज लोकायला फॉर्च्युनर काय करायच्यात रे? ही भाषा जी आहे ना त्या लोकांनी फक्त आमच्या संघ 8 दिवस काढा रे, फक्त 8 दिवस काढा. 8 दिवस आमच्या सोबत काढा, पळून जाल पळून. ह्याला जेवायला वेळेवर भेटत नाही, ह्याला झोप भेटत नाही. खरं सांगू, हे जे तुम्ही करताय ना 7-9, हे 7-9 महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात 7-9 व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची प्रॉपर्टी जेवढी जेवढी उशिरा तुम्ही कीर्तन कराल ना तेवढी तेवढी प्रॉपर्टी लवकर संपणार, लक्षात ठेव. जेवढी कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, प्रवचनकार आहेत, धर्मप्रचारक आहेत, त्यांना सगळ्यांना हळूहळू शुगर, BP, स्टोन किडनी स्टोन. कारण काय? पाणीच पित नाहीत ना हे लोक. कुठं जाऊ बाथरूमला? जाताच येत नाही बाथरूमला. गाडी उभार हो महाराज. अरे काय त्याला काय अरे ते नैसर्गिक आहे ना ते. कठीण आहे त्यामुळे हे लय अवघड आहे. एकच सांगतो याला तारायचंच असेल या प्रॉपर्टीला. ही प्रॉपर्टी जर टिकवायची असेल 7-9
किती फ्रेश लोक आहेत बघा, किती फ्रेश लोक आहेत. आता 15 मिनिटं राहिले. राम 15 मिनिटं राहिले पण मी वेळेत आलो. 7 ते 9 कीर्तन करू आपण, 100% महाराष्ट्रात कीर्तन करू, पण आपणही वेळ पाळू. आपणही वेळ पाळू. जर कदाचित आमच्याकडं जर 15 मिनिटं 20 मिनिटं आमचा अर्धा तास झाला ना उशीर, आम्ही त्याच्यातले 10% मानधन कपात करू म्हणून. चला, गरज नाही, आम्ही महत्वाचे आहेत. मानधन महत्वाचं नाही आम्हाला, मानधन महत्वाचं नाही. आम्ही टिकलो पाहिजे. मागा एक सांगतो तुम्हाला, महाराष्ट्राने या गोष्टीची नोंद घ्यावी. कीर्तनगार तगले जगले, संस्कृती जगल. हे जे पोरांना रील्स बघायची सवय लागली ना, अर 10-15 मिनिटं रील्स पाहिली ना, 15 मिनिटाला एक चॅनल आमची, एक रील्स आहेत आमची. तेवढ्या रील्स मुळे तुम्ही जे 10 चुकीच्या रील्स बघितल्या ना, त्याचं पाप धुवून जाईल तुमचं, ते पाप धुवून जाईल आमची एक रील्स तुम्ही पाहिली तर. एका रील्सनं जीवन परिवर्तन झालेले मी 100 पोरं दाखवीन तुम्हाला. एकच रील्स निश्चित तुम्ही या पुढच्या या प्रसार माध्यमाची नोंद घेतली पाहिजे, त्याची कास धरली पाहिजे, आणि त्याच्या माध्यमातून पुढं समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्ही त्याला कमी पडतो. तुम्ही झालं पाहिजे, गेलं पाहिजे. हे आपलं सर्व आचरण आवडते, आपला संप्रदाय टिकला पाहिजे, पुढं गेला पाहिजे. 7 ते 9 ची वेळ अगदी योग्य आहे, अगदी योग्य. मी ज्या बोलत जास्त प्रवाहात चाललो, पण मला सिद्धांतावर तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे. जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्वतंत्र नरसिंह अवतार धारण करण्याकरता अंगात सामर्थ्य किती असावं लागलं सांगा बरं. व्यक्तिगत येणं सोपं नाही बरं. व्यक्तिगत नरसिंह अवतार प्रगट झालाय माझ्या भक्त प्रल्हादाकरता. जातीनं राक्षसाच्या पोटी जन्म घेतलाय. जातीनं राक्षस आहेत, पण जन्म पुढं हरिभक्ताचा आहे. पण या हरिभक्ताच्या जन्माच्या पाठीमागची पार्श्वभूमिका जर पाहिली ना, वडीलच अशी आहेत असं नाही. मग देवर्षी नारदाचे संस्कार, आणि त्या संस्कारानं संतती पुढं शुद्ध निघाली. शुद्ध बीज या शब्दाचा अर्थ शुद्ध वडील सज्जन असा एवढा छोटा अर्थ घेता येणार नाही. वडील सज्जन असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण वडील सज्ज मुलगा सज्जन, वडील दुर्जन मुलगा दुर्जन असा अर्थ होणार नाही. ज्या जी संतती शुद्ध संस्कारानं संस्कारित झाली, आणि ती संस्कारित झालेली संतती जी आहे ना, त्या संततीकडं पाहून शब्द वापरलाय. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, भले भले शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा. Hey!
स्टेडियमच्या बाहेर गेला. 2020 ची पाहिजे आज सुरुवात. अय वा क्या बात. एकदा टाळी आवाजा करत शुद्ध बीजा पोटी पळे रसाळ गोमटे. शुद्ध बी शब्दाचा अर्थ आहे वडील सज्जन असावेत. प्रारब्धानं मिळतात, भाग्यानं मिळतात, नसेल मिळाले तरीही खचायचं काही कारण नाही. संस्काराचा शोध घ्यायचा. जिथं संस्काराची शुद्धी प्राप्त झाली ना जीवन परिवर्तन होऊ शकते. आपला निश्चित परमार्थ जर त्या पद्धतीनं शोध घेत गेला कुठंतरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होते. अशी परिवर्तनवादी जी संतती आहे त्या संततीकडे पाहून महाराजांनी हे अभंग लिखाण केलं. ही अशी संस्कारित संतती नेमकी समाज उपयोगी येते, समाजाच्या काय उपयोगी येते, समाजासाठी त्या संततीचं आचरण कसं आहे त्याचं उत्तर पुढच्या चरणामध्ये. गुरुजींचं आगमन या दोन्हीच्या संगमावर अशा टाळ्या झाल्या पाहिजे. या गुरुजी रामकृष्ण टाळी वाजवा सर्वांनी. मला वाटतं वायकर गुरुजी बरोबर. विठाला विठाला मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. पूजनीय ज्यांच्यावर सरस्वती मातेची असीम कृपा आहे म्हणजे वाईकर गुरुजी. गुरुजींचं आगमन आपल्या मंडपामध्ये झालेलं आहे.
आणि तदनंतर कीर्तनानंतर लगेच त्यांच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण भजनही श्रवण करणार आहोत. मी माझी सेवा थोडी आटपती घेतो, कारण मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणे. आता आम्ही लय लहानपणापासून तुम्हाला ऐकले गुरुजी, बऱ्याच कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला पाणी देण्याकरता व असे छोटे मोठे कामं करण्याकरता बाजूला मी आहे, पण आता कुठेतरी परंपरेचा म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. आणि त्या परंपरेमध्ये आपल्यासारख्याचं सान्निध्य मला लाभणं, आशीर्वाद लाभणं मी स्वतःचं भाग्य समजतो. अरे बाबा, पण आपल्यासमोर मी जे गुरुजी उभा आहे ना, कसा आहे आता सध्या वेडे वाकुडे लेकुराचे बोल करीती नवल माय बाप. आपल्यासमोर या लेकराची एक बुबडी वाणी म्हणून आपल्यासमोर एक थोडा वेळ बोलतोय. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, ज्यांच्या वाणीत आणि शरीरामध्ये समर्पित भाव आहे, वाणी ही ईश्वराकरता समर्पित आहे आणि देह ही ईश्वराकरता समर्पित आहे. वाणीनंही परमार्थ, शरीरानंही परमार्थ. वाणी आणि शरीर देवाच्या कामी येणं, याच्यापेक्षा आज जीवनामध्ये काय कमी आहे माणसाची. आमच्या माऊली महाराजांची वाणी देह हे समाज उपयोगी आहे, समाजाकरता आहे, संप्रदायाकरता आहे. हजार लोकांमध्ये एखादा, 10,000 लोकांमध्ये एखादा वक्ता तयार होतो. किती लोकांमध्ये? 10,000 लोकांमध्ये एखादा वक्ता तयार होतो. वक्ता तयार होणं तितकी सोपी गोष्ट नाही, साधनेचाच विषय आहे. वक्तृत्व बनली तारावरली कसरत आहे, आणि त्यातली त्यात कॅमेऱ्यासमोर तर जास्तच अवघड. पण हे सगळं तुम्हाला जमलंय, आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे, आणि म्हणून तुमच्याकरता तित कदाचित मी हा अभंग असा घेतला असावा. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, वाणीने आणि शरीराने समाजोपयोगी कामं आपल्याकडून व्हावीत. आणि त्या वाणीने जर परमार्थ आणि शरीरानंही परमार्थ घडला, त्याची प्रचिती कोणती आहे? तर त्याची प्रचिती आहे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. अंग निर्मळ होते आणि चित्तही शुद्ध होते. अंग निर्मळ म्हणजे काय आणि चित्त शुद्ध म्हणजे काय? अंग निर्मळ म्हणजे इंद्रिय निर्मळ होतात, परमार्थाने इंद्रिय निर्मळ होतात. परमार्थामध्ये इंद्रिय ज्यांचे ज्यांचे रमले का, इंद्रिय वाम मार्गाला जातच नाहीत. इंद्रियाचा मुगुट म्हणी शुरोमणी मन आहे, आणि त्या मनाचा जो CCTV जो काही मुख्य भाग आहे तो डोळा आहे. 72% पाप, 80% पाप, 72% पाप, या दोन्हीच्या सूत्राच्या मधली दोन शब्द का वापरलेत? एकटं डोळा करतो आणि 18% पाप बाकीचे इंद्रिय करतात. म्हणजे खरा गुन्हेगार कोणता इंद्रिय आहे? डोळा. तोच इतर काही पाहण्यात व्यस्त राहण्यापेक्षा या नजर डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. हे जर इंद्रिय परमार्थात लावले तर हे इंद्रिय वाम मार्गाला जात नाहीत, आणि हे परमार्थात जर इंद्रिय रमले तर हे शुद्ध होतात. आणि इंद्रिय शुद्धी झाली की हळूहळू अंतरंग शुद्धी होती, चित्ताची शुद्धता होती. ज्याची बहिरंग शुद्धता आणि अंतरंग शुद्धता झाली असे जे महापुरुष असतील ना, त्याचं त्यांचंच वर्णन आहे देह देवाचे कारणे महाराज. मग ते शुद्ध असतात, संस्कारित असतात, त्यांच्या इंद्रियाची शुद्धता होती, त्यांच्या चित्ताची शुद्धता होती. हे सगळं झालं त्यांच्या परमार्थामुळे. त्यांचा समाजाला काय फायदा होतो का? त्यांचा समाजाला फायदा चौथ्या चरणामध्ये. Yeah.
शाबाश शाबाश तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती अशा महापुरुषाच्या दर्शनाने दोन फायदे सांगितले. एक तर ताप निवारण होतात आणि विश्रांती प्राप्त होते. ताप निवारण होणं आणि विश्रांती प्राप्त होणं हे केवळ महापुरुषाच्या दर्शनानं होऊ शकते. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली आया भेटी. संतांच्या दर्शनानं ताप निवारण होतात आणि नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया. खरी विश्रांती संतांच्या दर्शनानं आहे आणि म्हणून अशा महात्म्याच्या दर्शनानं असा जर अमूल्य फायदा आपल्याला होत असेल तर अशा महात्म्याच्या चरणी आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. म्हणून इथं आमच्या माऊली महाराजांच्या या अधिष्ठानापुढं या महात्म्याच्या पुढं आम्ही नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. होतंय काय दर्शनानं तुका म्हणे जाते ताप दर्शने विश्रांती. काओ त्यांच्या दर्शनानं विश्रांती प्राप्त होती. नेमकं त्यांनी अशी काही तपश्चर्या केलेली असती का? हो तीच तर तपश्चर्या आहे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठोबा रखुमाय या ठिकाणी माऊली मंदिराचा पाचवा वर्धापन आमच्या माऊली महाराज पठाडे यांच्या या अधिष्ठानामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना माझ्या वाटेला ही आजची सेवा आली. मी माझं भाग्य समजतो. माझ्या गुरुकृपेचं हे काहीतरी पुण्य माझ्या सोबत आहे असं मी मानेन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अशीच या वारकरी संप्रदायामध्ये धर्माची ध्वजा धर्माचा प्रचार प्रसार करत असताना आमच्या माऊली महाराज पठाडे यांना आयुष्य लाभावं आरोग्य लाभावं आणि त्यांच्याकडून ही संप्रदायाची सेवा घडावी अशी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि समारोपाच्या अगोदर माझ्याही मनात आहे समाजाच्याही मनात आहे गुरुजीच्याही मनात आहे भैरवी होणं गरजेचं आहे. आणि भैरवीसाठी जर इथं मतदान घेतलं बहुमत सिद्ध होण्याकरता एकच व्यक्तिमत्व आहे हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील. महाराजांना विनंती करतो आपण भैरवी म्हणून आणि समारोप करू. ज्ञानेश्वर माऊली.